नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला किंवा याच्यानंतर जे येणारी माझी जी व्हिडिओची जी मालिका आहे ती जर पाहिली तुम्हाला अतिशय किचकट आणि अवघड असणार हा जो टॉपिक आहे तो अगदी सहजरित्या लिहिलेला तुम्हाला समजून जाईल। त्यासाठी की हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघणे गरजेचं आहे आणि यानंतर जी येणारी माझी ही व्हिडिओची जी मालिका आहे जी सिरीज आहे त्या संपूर्ण सिरीजमध्ये अगदी अतिशय सोप्या पद्धतीनं हा टॉपिक मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कसल्याच प्रकारच्या शंका राहणार नाहीत। की हा की बऱ्याच मला विद्यार्थ्यांच्या आम्हाला कॉमेंट्स येतात की सर हा टॉपिक आम्हाला समजत नाही, त्यासाठीच अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी मी पुन्हांदा हा तुमच्यासाठी व्हिडिओ तयार केलेला आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणीला कडे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर चला तर मग आज आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॉपिक की जो खूप विद्यार्थ्यांना त्रास देणारा असा हा टॉपिक आहे की या टॉपिक बद्दल काय करू आज आपण समजावून घेऊ की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे काय। तर डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन हा टॉपिक आपल्याला काय सांगतो त्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी बघा, हा गोपाल, मोहन, गोपाल, टीचर, आता या कन्सेप्टद्वारे तुम्हाला काय सांगायचंय। तर या ठिकाणी बघा, हा टॉपिक समजण्यापूर्वी की ज्या याच्यातल्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल, सो व्हॉट इज रिपोर्टर, व्हॉट इज रिपोर्टिंग वर्क, व्हॉट इज लिसनर अँड व्हॉट इज रिपोर्टेड स्पीच, व्हॉट इज द सब्जेक्ट ऑफ रिपोर्टेड स्पीच, सो व्हॉट आर द चेंजेस वेन वी चेंज डायरेक्ट नरेशन इन टू इनडायरेक्ट नरेशन, सो व्हॉट आर द चेंजेस ऑकर देअर, सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल, अतिशय काळजीपूर्वक, म्हणजे बघा की हा रिपोर्टर कोण असतो, मग त्याच्यानंतर येणार हे रिपोर्टिंग वर्ब काय असते, त्याच्यानंतर येणार हा लिस्नर काय सांगतो, त्यानंतर हे जे इनोडेड कॉममधलं सेंटेन्स असतं याला काय म्हणतात, कोणकोणते बदल होतात, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी तुमच्या शंका चुटसरशी दूर होणार आहेत। मग पहिल्यांदा आपण काय करूया की ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागणार, त्या आपण ते बघा। हे एक सेंटेन्स घेतलेलं आहे पण डायरेक्ट स्पीचचं आणि लगेचच या ठिकाणी त्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट केलेलं आहे। मग काय बदल झालेले आहे ते बघा। पहिल्यांदा गोपाल सेड टू मोहन, आय एम नॉट गोइंग टू स्कूल, असं एक साधं सोपं सेंटेन्स आहे। मग यातल्या या सेंटेन्सचे जर आपण पाठ केले, वेगवेगळ्या विभागामध्ये जर याची जर आपण क्लासिफिकेशन केलं तर असं लक्षात येते आपल्याला, हा जो गोपाल आहे, सो नाव गोपाल इज द रिपोर्टर ऑफ द सेंटेन्स, की गोपाल हा या वाक्याचा रिपोर्टर आहे। त्या रिपोर्टर काय, लिस्नर काय असतं, रिपोर्टेड स्पीच काय असते, ह्या अनेक शंका असतात मुलांच्या मनात। मग त्या करण्यासाठी तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे। मग गोपाल, सो नाव गोपाल इज द रिपोर्टर ऑफ द सेंटेन्स, सो सेड टू, त्यानंतर येणारा जो शब्द आहे तो म्हणजे सेड टू, या सेड टू आपण रिपोर्टिंग व्हर्ब असं म्हणतो। काय म्हणतो, रिपोर्टिंग व्हर्ब। त्यानंतर रिपोर्टिंग वर्डच्या पुढे एक नाउन आलेलं आहे बघा, त्या ठिकाणी या ठिकाणी नाउन प्रोनाउन काही येऊ शकते, याला म्हणू आपण लिस्नर। तीन गोष्टी क्लिअर झाल्या आपल्या, रिपोर्टर हा रिपोर्टर, हे रिपोर्टिंग वर्ब आणि हा लिस्नर। हां, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच याच्या वाक्याचे आपण जर दोन भाग केले तर हा एवढा भाग एक होतो या ठिकाणी, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा एक भाग झाला आणि हा डबल इनोटेड कॉमा मधला हा एक दुसरा भाग। मग या भागाचं क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे, मग हा रिपोर्टर, हे रिपोर्टिंग वर्ब आणि त्यानंतर हा लिस्नर। आता पाहूया पुढं, हे जे तुम्हाला दोन इनोटेड कॉमाज दिसतात, हे डबल इनोटेड कॉमाज, या ठिकाणी इकडं हा कॉमा, हा इनोटेड कॉमा आणि त्याच्यानंतर हा इनोटेड कॉमा, त्याठिकाणी क्लोज केलेला आहे। याच्या मधला जो जे काही वाक्य येते, जो काही शब्द समोर येते त्याला म्हणू आपण रिपोर्टेड स्पीच। काय म्हणू, रिपोर्टेड स्पीच। मग या रिपोर्टेड स्पीचचे देखील आपल्याला अनेक भाग करावे लागतात, त्यातला हा सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच, नाव दिस इज द वर्ब ऑफ द रिपोर्टेड स्पीच अँड दिस इज द अदर पार्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच। मग
डायरेक्ट से इनडायरेक्ट होतं म्हणजे नेमकं काय होतं, अनेक लोकांना प्रश्न पडतो की नेमकं काय होतं, तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या तोंडचं वाक्य तिसऱ्याला कुणाला तरी सांगत आहे, तेव्हा ते तिसऱ्याला कुणाला तरी सांगताना जे जे तो काही बदल करतो, जे जे बदल करून तो वाक्य जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या कुणाला तो सांगतो, तेव्हा ते वाक्य ते इनडायरेक्ट नरेशन मध्ये जाते. मग आता थोडक्यात बघा, गोपाल सेड टू मोहन, गोपाल मोहनला म्हणाला, काय म्हणाला, आय एम नॉट गोइंग टू स्कूल, मी शाळेला आज जात नाही, की मी या शाळेला जाणार नाही किंवा जात नाही. हे रिपोर्ट डे स्पीच म्हणजे कुणाचं असते, हे गोपालच्या तोंडचं वाक्य आहे. मग आता ह्याच गोपालच्या तोंडचं वाक्य जर आपल्याला इतर दुसरं कुणाला सांग, गोपाल स्वतः काय म्हणेल की मी आज शाळेला जाणार नाही, कि मी आज शाळेला जात नाही किंवा जाणार नाही, हेच म्हटलं तर आपल्याला समजा हे सगळे इतर कुणाला सांगायचं असेल तर आपण काय सांगू, गोपाल टोल्ड मोहन दॅट ही वॉज नॉट गोइंग टू स्कूल, गोपालने मोहनला सांगितले की तो शाळेत जात नव्हता, तो शाळेत जात नव्हता. तुम्ही काळजी करू, वरच्या वाक्याचं ट्रान्सलेशन बघा आणि खालच्या वाक्याचं ट्रान्सलेशन बघा की नेमकं इनडायरेक्ट नरेशन होताना काय बदल व्हायलेत, ते बदल आपल्या मराठीतून किंवा इंग्रजीतून दोन्ही भाषेतून आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. मग काय बदल झाला त्या ठिकाणी बघा, आपण हे डायरेक्ट स्पीचचे सेंटेन्स पाहिलं, त्यानंतर याला आपण काय केलं, इनडायरेक्ट स्पीचमध्ये केलं. मग काय बदल झाला बघा, रिपोर्टर रिपोर्टर रिमेन द सेम, हा रिपोर्टर जशाच तसा राहिला. नाऊ सेड टू चेंज इन टू टोल्ड, सेड टू चा बदल आपण काय केला, चेंज टोल्ड मध्ये केला. नाऊ मोहन इज द लिस्नर ऑफ द सेंटेन्स, रिमेन द सेम, की मोहन नावाचा जो लिस्नर आहे, जो ऐकणार आहे, तो त्यात कसल्याही प्रकारचा बदल झाला नाही. मग काय लक्षात येईल की रिपोर्टर जशाच तसा राहतो, लिस्नर जशाच तसा राहतो, पण हे जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे ते मात्र बदलते, आणि त्याचे बदल मी तुम्हाला विस्तृत अगदी डिटेलमध्ये लिहून पुढे देणार आहे. त्यानंतर नाव दीज आर दी टू इनोटेड कॉमर्स, नाव वी रिमूव दीज इनोटेड कॉमर्स टू जॉईन द टू सेंटेन्सेस, द टू पार्ट ऑफ द सेंटेन्सेस, सो वन इज दीज अँड द अदर इज द रिपोर्टेड स्पीच ऑफ द सेंटेन्स. बाय रिमूव्हिंग दीज इनोटेड कॉमा वी जॉईन दीज टू पार्ट ऑफ द सेंटेन्स युझिंग दॅट ॲज द कंजेक्शन ऑफ द सेंटेन्स, की हे जे इनोटेड कॉमर्स आहेत ते इनोटेड कॉमर्स काय करतो आपण काढून टाकतो, आपल्याला ते वगळावे लागतात, आणि त्याऐवजी हा दॅट नावाच्या शब्दाचा वापर आपण कंजेक्शन म्हणून करतो. मग वाक्याच्या प्रकारानुसार हे कंजेक्शन्स वेगवेगळे आहेत, अर्थातच आपण ते बघणार आहोत वाक्याच्या प्रकारानुसार. त्यानंतर बघा पुढचा बदल काय झाला, आपण रिनोटेड कॉमाच्या ठिकाणी दॅट नावाचं कंजेक्शन घेतलं, आय, सो वी सॉ देर इज अ आय सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच. नाऊ इन इनडायरेक्ट नरेशन आय चेंज इन टू ही, काय झालं, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता काय होता, आय होता, आयचा बदल काय झालेला आहे, ही झालेला आहे. सो दीज आर द चेंजेस ऑफ द सब्जेक्ट, सो आय हॅव गिव्हन अ व्हेरी डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द डिफरंट चेंजेस ऑफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच. सो द नेक्स्ट, की हे जे कर्त्याचे बदल आहेत ते कर्त्याचे बदल मी तुम्हाला विस्तृत खाली लिहून दिलेले आहे, ते तुम्ही अगदी लिहून घेऊ शकता. त्यानंतर झालेला बघा, वरच्या वाक्यामध्ये काय होतं, आय एम नॉट, आता आयचा बदल ही कसा झाला तो तुम्हाला कळला, कारण आय म्हणणारा जो रिपोर्टर आहे. नाऊ रिपोर्टर चेंज द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच, इफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच बिकम्स आय, नाऊ इट विल चेंज अकॉर्डिंग टू द रिपोर्टर. नाऊ रिपोर्टर इज अ मेल, सो दॅट इज वाय वी चेंज द आय इन टू ही, की रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा बदल करता जर आय असेल तर तो रिपोर्टरनुसार बदलतो, आणि रिपोर्टर कोण आहे, गोपाल आहे, म्हणजे पुरुष आहे, त्यासाठी आपण काय केलं, ही घेतलेला आहे हा बदल. मग हे पुढे लक्षात तुमच्या येणार आहे. आता त्या वरच्या वाक्यामध्ये वर्बचा बदल बघा, आपल्या या ठिकाणी कधी कधी हेल्पिंग वर्ब्स येते, हेल्पिंग वर्ब्स प्लस मेन वर्ब येते. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर हेल्पिंग वर्ब प्लस हेल्प मेन वर्ब दोन्ही आले असतील तर आपल्याला सुरुवातीला येणाऱ्या हेल्पिंग वर्बचाच बदल करायचा आहे. त्यामुळं हेल्पिंग वर्बचा बदल केल्यानंतर वाक्यातला मेन वर्बमध्ये कसल्याही प्रकारचा बदल आपल्याला करायचा नाही. म्हणूनच या ठिकाणी आय एम नॉट होतं, आय एम नॉटचा बदल आपण काय केला,
वॉज नॉट केला. सो आई हैव गिवन डिटेल नोट्स ऑफ द चेंजेस ऑफ द वर्ब्स नाउ. सो यू हैव टू राइट इट एंड लर्न इट केयरफुली. की जे काही क्रियापदाचे बदल आहेत ते क्रियापदाचे बदल व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला अतिशय विस्तृतपणे दिलेले आहेत, ते तुम्हाला लिहून चांगल्या प्रकारे शिकून घ्यावे लागतील. आपण आय एम नॉटचं काय केलं, वॉज नॉट हा बदल केला. त्याच्यानंतर सो द रिमेनिंग पार्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच रिमेन द सेम. सो वी हॅव रिमूव्ड ऑलरेडी टू इनोटेज कॉमा. सो नो पंक्चुएशन मार्क्स एक्सेप्ट फुल मार्क्स. सो वी हॅव टू रिमूव ऑल टाईप्स ऑफ पंक्चुएशन मार्क्स सच एज क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क्स, कॉमाज, इनोटेड कॉमाज. की इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला सर्व प्रकारचे फक्त फुलस्टॉप सोडून येणारे सगळे जे काही वाक्य प्रकार नुसार येणारे जे पंक्चुएशन मार्क्स आहेत ते आपल्याला वगळून टाकावे लागतील. तर अशा प्रकारे आपण या वाक्याचं काय केलं, गोपाल सेड टू मोहन आय एम नॉट गोइंग टू स्कूल. गोपाल टोल्ड मोहन दॅट ही वॉज नॉट गोइंग टू स्कूल. आता हे बेसिक यातलं काय, गोपाल रिपोर्टर सेड टू रिपोर्टिंग वर, मोहन लिसनर, अँड नाव दिस इज द रिपोर्टेड स्पीच. द एंटायर सेंटेन्स इन इनवर्टेड कॉमाज इज द रिपोर्टेड स्पीच. नाव आय इज द सब्जेक्ट ऑफ रिपोर्टेड स्पीच अँड आय एम नॉट गोईंग इज द वर्ब ऑफ रिपोर्टिंग स्पीच अँड रिमेनिंग इज द रिमेनिंग पार्ट इज द रिमेनिंग इज द पार्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच. की उरलेला जो भाग आहे तो या रिपोर्टेड स्पीचचाच भाग आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं बेसिकमध्ये की रिपोर्टेड स्पीच इनडायरेक्ट नरेशन काय असते. त्यानंतर आता आपल्याला वाक्याच्या प्रकारानुसार की डायरेक्ट स्पीचचे जे चेंजेस आहेत ते आपल्याला बघायचे. सो पहिल्यांदा आपल्याला बघायचे इनडायरेक्ट स्पीच ऑफ स्टेटमेंट्स. इनडायरेक्ट स्पीच ऑफ स्टेटमेंट्स त्यासाठी की विधानार्थी, साध्या विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करायचं आहे. मग त्यासाठी काही नियम आपल्याला फॉलो करावे लागणार आहेत. खूप हे अतिशय महत्त्वाचे नियम आहेत जे नियम तुम्हाला काळजीपूर्वक शिकावे लागणार आहेत. आणि तुम्ही अगदी हे जे नियम आहेत जे काही चेंजेस आहेत ते तुम्ही अगदी लिहून घेऊ शकता. आणि हा जो सुरुवातीचा व्हिडिओ आहे या सिरीजमधला जो सुरुवातीचा व्हिडिओ तो व्हिडिओ फक्त तुम्हाला या डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच या टॉपिकमध्ये येणारे जे जे काही बदल आहेत, ज्या ज्या काही महत्त्वाचे रूल्स आहेत त्याचसाठी मी बनवलेला आहे. आणि ॲक्च्युअल वाक्याच्या प्रकारानुसार जी प्रॅक्टिस आहे ती मी आता इथून पुढच्या माझे पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला या मालिकेतले सगळे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा बघा नियम इनडायरेक्ट स्पीच ऑफ स्टेटमेंट रूल्स. नंबर वन, रिपोर्टर रिमेन द सेम. रिपोर्टर जशा असं तसा राहतो. जसं की तुम्ही इथं पाहिलं गोपाल, गोपाल जशा असं तसा राहिला. त्याच्यानंतर द चेंजेस ऑफ द रिपोर्टेड रिपोर्टिंग वर्ब आर गिवन बिलो. रिपोर्टिंग वर्ब मध्ये जे काही बदल होणार आहे ते या ठिकाणी खाली दिलेले आहेत. बघा या ठिकाणी बघा, जसं डायरेक्ट स्पीच मध्ये सेड होतं, इनडायरेक्ट स्पीच करताना आपण सेडचं काय केलं, टोल्ड. हेच आहेत रिपोर्टिंग वर्बचे बदल. मग ते तुम्ही लिहून घेऊ शकता. नाव सेड तर सेड राहील सेड टू च, टोल्ड होईल टोल्ड च, टोल्ड आस्क आस्क, सेच से, शाल से, विल शाल से, विल रिमेन्स विल से. हे जे काय हे सगळे रिपोर्टिंग वर्बचे बदल आहेत जे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात ठेवावे लागणार आहे. त्यानंतर पुढचा रूल नंबर थ्री, लिसनर रिमेन द सेम. लिसनर म्हणजे जो कोणी ऐकणारा असतो की जो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. बघा लिसनर हा जो मोहन आहे यात कसल्याही यातच नाही, म्हणजे कोणत्याही रिपोर्टर सॉरी लिसनर मध्ये कसल्याच प्रकारचा बदल होत नाही. म्हणून मोहन या ठिकाणी जशा इनडायरेक्ट करताना जशा तसा राहिलेला आहे. यूज दॅट रूल नंबर फोर, यूज दॅट इन प्लेस ऑफ डबल इनोटेड कॉमाज ऍज अ कंजक्शन. आपण या ठिकाणी काय केलं की दोन्ही इनोटेड कॉमाज आणि हा सिंगल कॉमा रिमूव्ह केला, काढून टाकला आणि त्याऐवजी कंजक्शन म्हणून या दोन भागांना जोडणारा एक शब्द म्हणून कंजक्शन म्हणून दॅटचा वापर केला. अगदी त्याच प्रकारे की विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला दोन्ही इनोटेड कॉमा जोडून त्या ठिकाणी दॅटचा वापर कंजक्शन म्हणून करावा लागणार आहे. रूल नंबर फाईव्ह, द चेंजेस ऑफ द रिपोर्टेड स्पीच आर गिव्हन बिलो. नाव दिस इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस व्हिडिओ. की रिपोर्टेड स्पीच आपण पाहिलं, रिपोर्टर जशा तसा राहतो, रिपोर्टिंग वर्कचे चेंजेस पाहिले, त्यानंतर
लिस्नर देखील जशा तसा राहतो, त्यानंतर येणाऱ्या इंडोटेट कॉमासला वगळून आपण काय करतो, दॅट नावाचं कंजेक्शन वापरतो. त्यानंतर आता उरले जे जे बदल आहेत ते आहेत रिपोर्टेड स्पीचचे बदल आहेत. मग त्या रिपोर्टेड स्पीच मध्ये आपल्याला एक बदलांची जी काही मालिकाच आहे ती समजावून घ्यावी लागणार आहे. ऍक्च्युली तुम्हाला हे बदल या ठिकाणी इथं नोट करावं लागणार आहे, तुम्हाला हे लिहून व्यवस्थित समजावून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर ऍक्च्युअल आपण जेव्हा प्रॅक्टिस करू तेव्हा तुम्हाला हे अतिशय म्हणजे अतिशय तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत. तर त्या ठिकाणी बघा, रिपोर्टेड स्पीच मध्ये होणाऱ्या बदलामध्ये हा जो पहिला बदल आहे तो कोणता, चेंजेस ऑफ द सब्जेक्ट म्हणजे कर्त्याचे बदल. म्हणजे कर्त्याचे बदल म्हणजे कोणते, या ठिकाणी तुम्ही पाहिल्या की आय चा बदल काय झाला, ही झाला. म्हणजे आय वाक्याचा कर्ता आय असेल तर तो रिपोर्टर नुसार बदलतो, रिपोर्टर पुरुष असेल तर त्याचा बदल आपण काय करतो, ही करतो. अगदी त्याच प्रकारे बघा, पहिले जे बदल आहेत ते आहेत कर्त्याचे बदल. मग कर्त्यातल्या बदलातला जो पहिला बदल आहे तो तुम्ही लक्षात घ्या, काय बदल आहे तो, इफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच बिकम्स आय देन इट विल चेंज अकॉर्डिंग टू द रिपोर्टर. की जर वाक्य रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता आय असेल तर, या ठिकाणी बघा आय असेल तर तो कोणानुसार बदलणार, या रिपोर्टर नुसार बदलणार. वर आपण ते पाहिलेलं आहे. मग ते कोणते आहेत बदल, यासाठी आपण एक टेबल तयार केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच रिपोर्टर, चेंजेस इन द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच, की इनडायरेक्ट स्पीच करताना होणारे बदल जे आहेत. जर मग सपोज रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता आय असेल आणि रिपोर्टर जर पुरुष असेल तर त्याचा बदल इनडायरेक्ट स्पीच करताना काय करावा लागतो, आपल्याला ही घ्यावा लागतो. पुन्हा आय असेल, आय म्हणणारा रिपोर्टर जर महिला पुरुष फिमेल असेल तर त्यासाठी आपल्याला सी घ्यावं लागणार आहे. परत रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता आय असेल आणि आय म्हणणारी एनी आय म्हणणारी एखादा प्राणी असेल, वस्तू असेल, एखादी किंवा एक वचनी एखादी निर्जीव गोष्ट असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो, इनडायरेक्ट स्पीच करताना इट घेतो. आणि जर वाक्याचा कर्ता आय असेल, रिपोर्टर देखील तुमचा आय असेल तर त्यात तो नाउ इट रिमेन्स द सेम, ते दशास तसं राहते. आणि रिपोर्टर आय असेल, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता आय असेल आणि रिपोर्टर जर यू असेल, सॉरी रिपोर्टर यू असेल तर त्याचा बदल देखील आपल्याला यू यू असाच करावा लागणार आहे. आता ऍक्च्युअली तुम्हाला थोडस हे किचकट वाटेल की पण हे बदल तुम्हाला, आपण जेव्हा एखादी सरळ प्रॅक्टिस करू तेव्हा आपल्याला तुम्हाला हे अगदी सहज समजून जाईल. नाउ रूल नंबर टू, इफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच बिकम वी देन इट विल चेंज अकॉर्डिंग टू द रिपोर्टर. की वर आय सुद्धा रिपोर्टर नुसार बदललं आणि जर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता वी असेल तर तो देखील कोणाप्रमाणे बदलणार आहे, या ठिकाणी रिपोर्टर नुसारच बदलणार आहे. मग ते बदल कोणते आहेत त्यासाठी देखील आपण या ठिकाणी वरचा टेबल ऍज इट इज कॅरी केलेला आहे. सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच रिपोर्टर अँड चेंजेस इन द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच. बघा वी असेल रिपोर्टेड, जर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता वी असेल, वी म्हणणारा रिपोर्टर मेल असेल तर त्याचा बदल आपल्याला दे करावा लागतो. फिमेल असेल तरी पण दे, नॉन लिव्हिंग थिंग्स ॲनिमल ऑब्जेक्ट कोणी असेल तरी दे करावं लागणार आहे. मात्र इफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच बिकम वी, इफ द रिपोर्टर बिकम आय, सो वी हॅव टू चेंज इट इन टू वी. की जर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता वी असेल आणि रिपोर्टर आय असेल तर त्याचा बदल मात्र आपल्याला वी असाच करावा लागणार आहे. त्याच्यानंतर वी या ठिकाणी पाहू शकता की जर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता वी असेल आणि त्यानंतर हे जे रिपोर्टर आहे, रिपोर्टर जर यू असेल तर त्याचा बदल देखील आपल्याला काय करावा लागणार आहे, यू असाच करावा लागणार आहे. त्यानंतर पुढे बघा नंबर थ्री पाहू शकता तुम्ही की इफ द नंबर थ्री, इफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच बिकम यू देन इट विल चेंज अकॉर्डिंग टू द लिसनर. आता वर जे पहिल्या आणि दुसऱ्याचा जो नियम होता की जर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता आय असेल तर तो रिपोर्टर नुसार बदलतो, वी असेल तर तो रिपोर्टर नुसार बदलतो आणि मग काय बदल होतो ते देखील आपण वर पाहिले. आता मात्र जर तुमच्या रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता जर यू असेल तर तो मात्र लिसनर नुसार बदलतो. काइंडली नोट दिस, इफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच बिकम्स यू इट विल चेंज अकॉर्डिंग टू द लिसनर
नॉट अकॉर्डिंग टू द रिपोर्टर. आय आणि वी फक्त आणि फक्त रिपोर्टर नुसार बदलतात, यू असेल तर मात्र लिसनर नुसार बदलतात. मग आपण पुन्हा या ठिकाणी एक वेगळा टेबल अरेंज केलेला आहे, सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच लिसनर अँड चेंजेस ऑफ चेंजेस इन द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच. या ठिकाणी वरच्या दोन तक्त्यामध्ये लिसनर रिपोर्टर होता, आता काय आलेला आहे, लिसनर आलेला आहे. मग यू म्हणणारा रिपोर्ट रिपोर्टेड स्पीचच्या करता जर मेल असेल तर ही घेतो, फिमेल असेल तर सी घेतो, ॲनिमल ऑब्जेक्ट एनी नॉन थिंग थिंग असेल तर इट घेतो. मग जर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता यू असेल, जर लिस्नर जर अज असेल तर त्याचा बदल आपल्याला वी घ्यावा लागतो. जर रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता यू असेल, रिपोर्टर देखील यू असेल तर त्याचा बदल देखील आपल्याला यू असाच करावा लागतो. त्या ठिकाणी ते सेम तोच बदल रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर रूल नंबर 4, सो अदर चेंजेस इन द प्रोनाउन एज गिवन बिलो, की सर्वनामामध्ये जे काही इतर बदल होतात, जे काही बदल होतात ते बदल तुम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी खाली दिले आहेत. बघा, मी, मीचा बदल हिम किंवा हि हर असणार आहे. सो इट विल डिपेंड अपॉन द जेंडर ऑफ द रिपोर्टर ऑर अ लिस्नर, की हे जे मी जे हे लिंगाप्रमाणे बदलणार आहे. मग मी म्हणणारा जर पुरुष असेल तर हिम, स्त्री असेल तर हर. या प्रकारे माय चेंज इन टू हिज ऑर हर. यू, यूचा बदल काय होणार आहे, हिम देखील होऊ शकतो, हर देखील होऊ शकतो, दे देखील होऊ शकतो किंवा देम देखील होऊ शकतो. ते वाक्याच्या संदर्भावर डिपेंड असणार आहे. ते आपण पुढे प्रॅक्टिस करताना विस्तृतपणे घेऊया. युअर किंवा युअर्स, युअर युअर्सचा बदल काय होणार आहे, ही इज हर देअर. सो अकॉर्डिंग टू द रेफरन्स ऑफ द सेंटेन्स. त्यानंतर युअर युअर्स झालं, त्या ठिकाणी अज, देम, आवर, देअर, माय सेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, हे जे काही बदल आहेत या टेबलमध्ये तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवावे लागणार आहे. तुम्ही लिहून सुद्धा ते घेऊ शकता. त्याच्यानंतर पाहिलं बघा, यातला पाचवा नियम, इफ द सब्जेक्ट ऑफ द रिपोर्टेड स्पीच अदर दॅन आय, वी ऑर यू, इट रिमेन द सेम. म्हणजे बघा, अगोदर सांगितल्याप्रमाणे रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा करता आय असेल, रिपोर्टर नुसार बदलतो, वी असेल, रिपोर्टर नुसार बदलतो, यू असेल, लिस्नर नुसार बदलतो. मात्र आय, वी किंवा यू या तीन प्रोनाउन शिवाय जर इतर कोणताही वाक्याचा करता असेल तर मात्र त्यात कसल्याही प्रकारचा बदल होत नाही, म्हणजे तो अगदी जशास तसा राहतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. बघा, त्याच्यानंतर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच इज द चेंजेस इन द वर्ब्स. की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचच्या टॉपिकमध्ये सर्वात महत्वाचे जे बदल आहेत ते म्हणजे क्रियापदाचे बदल. क्रियापदाचे बदल जर आपण पाहिले तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य प्रकार आहेत, म्हणजे स्टेटमेंट्स आहेत, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, लेट सेंटेन्स, या सर्व प्रकारच्या वाक्य प्रकारामध्ये हे जे क्रियापदाचे बदल आहेत, जे वर्ब चेंजेस आहेत, ते अगदी जशास तसे आहेत. म्हणजे वाक्य प्रकारानुसार त्यात कसलाही बदल नाही, तर सर्व प्रकारच्या वाक्य प्रकारांसाठी ते बदल सारखेच आहेत. मग तुम्ही या ठिकाणी बघा, आय एम इज आर, डायरेक्ट स्पीचमध्ये आय एम इज आर असेल तर कर्त्यानुसार वॉज किंवा वेअर त्याचा बदल होईल. जर डायरेक्ट स्पीचमध्ये वॉज वेअर असेल तर त्याचा बदल वॉज वेअर हॅड बीन होईल. हॅज हॅव असेल तर त्याचं हॅड होईल. डू जर असेल तर त्याचं डीड होईल, आणि डीड असेल तर त्याचं हॅड प्लस डन होईल. म्हणजे बघा, की डीड जर मुख्य क्रियापद म्हणून आलं तर त्याचा बदल हॅड डन होणार आहे. डू डज जर मुख्य क्रियापद म्हणून आलं तर त्याचा बदल डीड होणार आहे. त्यानंतर बघा, वी वन असेल, क्रियापदाचं पहिलं रूप असेल, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब विल चेंज इन टू सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजे प्रेझेंट फॉर्मचं रूपांतर पास्ट फॉर्म मध्ये होणार आहे. वी टू असेल तर हॅड प्लस वी थ्री होणार आहे. मग डू नॉट, डज नॉट नकारार्थी वाक्यामध्ये असेल तर त्याचा बदल डीड नॉट होणार आहे. डीड नॉटचा बदल काय होणार आहे, हो हॅड नॉट होणार आहे. विलचा विल, वुड, शॅल, शुड किंवा वुड अकॉर्डिंग टू द रेफरन्स ऑफ द सेंटेन्स, की शॅलचा शुड पण होऊ शकतं आणि वुड पण होऊ शकतं. आलं का, जर शॅलचा वरच्या डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये शॅलचा वापर केवळ आणि केवळ फ्युचर ऍक्शन दाखवण्यासाठीच केला असेल तर शॅलचा बदल आपण फक्त वुड घेतो, आणि जर या ठिकाणी
शालचा वरच्या वाक्यातल्या डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये जर शालचा वापर एखादं कंपल्शन एखादी महत्त्वाचं काम करण्याची सक्ती असेल किंवा नैतिक बंधन असेल तरच मात्र शालचा वापर आपण बदल शूड असा करतो. अदरवाईज आपल्याला त्या ठिकाणी वुडच करावं लागणार आहे. मे मे माइट कॅन कुड मस्ट मस्ट और हॅड टू दोन्ही पैकी एक करू शकतो. ऑट टू यूज टू यूज टू डेअर टू सो दीज आर दी चेंजेस इन द वर्ब्स ऑफ रिपोर्टेड स्पीच. मग नेमकं काय व्हायलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मग काळाच्या संदर्भात जर हे बदल तुम्हाला सांगायचे ठरलं तर ॲमेझॉन प्रेझेंट कंटिन्युअस विल चेंज इन टू पास्ट कंटिन्युअस. नाउ सिंपल प्रेझेंट टेन्स विल चेंज इन टू सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स विल चेंज इन टू पास्ट परफेक्ट टेन्स. की प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर त्याचं रूपांतर पास्ट कंटिन्युअस मध्ये होईल. आणि पास्ट कंटिन्युअस असेल तुम्ही अगदी ऍज इट इज करू शकता किंवा त्याचा बदल हॅड बीन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हॅज हॅव असेल म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर त्याचं रूपांतर पास्ट परफेक्ट मध्ये येणार आहे. डू आणि डज म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि डू आणि डज एखाद्या साध्या वर्तमानकाळी वाक्यात जर डू आणि डजचा वापर मुख्य क्रियापद म्हणून केला असेल म्हणजे त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ आहे. आणि मग आपल्याला त्याचं रूपांतर साध्या भूतकाळात करायचं सिंपल पास्ट टेन्स मध्ये करायचं. म्हणून डू आणि डजचं सिंपल पास्ट टेन्स फॉर्म काय हो डीड आहे. त्याच्यानंतर डीड आहे म्हणजे सिंपल पास्ट आहे. अँड नाऊ सिंपल पास्ट विल चेंज इन टू पास्ट परफेक्ट टेन्स. की डीडचा वापर काय करतो डीडचा बदल काय करतो डीड म्हणजे साधा भूतकाळ. आणि डीडचा वापर जर मुख्य क्रियापद म्हणून केला असेल तरच त्या वाक्याचा काळ साधा भूतकाळ आहे. आणि मग किंवा आपण नेगेटिव्ह करण्यासाठी अगदी सुद्धा घेऊ शकतो सिंपल पास्ट मध्ये. सिंपल पास्टचा बदल पास्ट परफेक्ट टेन्स होणार आहे. हा डीड मुख्य क्रियापद म्हणून डीडचं व्ही थ्री थर्ड फॉर्म काय डन म्हणून हॅड प्लस डन म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. त्याच्यानंतर व्ही वन सिंपल प्रेझेंट टेन्स तर व्ही टू म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. व्ही टू म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आणि हॅड प्लस व्ही थ्री म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. आणि हे नकारात्मक वाक्यामध्ये डू नॉट डज नॉट आलं साध्या वर्तमानकाळ वाक्यामध्ये तर त्याचं सिंपल पास्ट म्हणजे आपण डिड नॉट करतो. डिड नॉट आलं म्हणजे हे जे वाक्य सिंपल पास्टचं नेगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याचं रूपांतर आपण काय करतो हॅड नॉट म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये करतो. विल वुड शॅल शूड किंवा वुड आता वर सांगितल्याप्रमाणे मे माइट कॅन कुड मस्ट मस्ट हॅड टू ऑट टू यूज टू यूज टू डे टू सो दीज आर द डिफरंट चेंजेस ऑफ द वर्ब. हे क्रियापदाचे बदल आहेत आणि हे अतिशय महत्वाचे बदल आहेत. या बदलाशिवाय हा आपला टॉपिक जो आहे पूर्णतः अपूर्ण. हे जे बदल नसतील तर बऱ्याच मुलांचा हाच प्रॉब्लेम येते की बाकी सगळे बदल करतात चेंजेस करतात पण ते ह्या बदलांना मात्र विसरून जातात. त्याच्यानंतर बघा चेंजेस इन सम ऑफ द ऍडवर्ब्स अँड ऍडजेक्टिव्स. की जे काही ऍडवर्ब्स आहेत ऍडव्स ऑफ प्लेसेस ऍडव्स ऑफ टाइम किंवा अदर जे काही ऍडजेक्टिव्स आहेत त्यामध्ये जे काही बदल आहेत ते सगळीकडे सारखेच होणार आहे. मग ते बदल कोणते आहेत तर बघा धीस जर डायरेक्ट स्पीच मध्ये धीस असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण त्याचं दॅट करतो. हेअर देअर दीज दोज टुडे टुडे दॅट डे टुनाइट दॅट नाईट टुमारो द नेक्स्ट डे एस्टरडे द प्रिव्हियस द एस्टरडेचं काय होणार आहे द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर दोन्ही पैकी कोणतंही घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर लास्ट डे द प्रिव्हियस डे लास्ट मंथ द प्रिव्हियस मंथ लास्ट इयर द प्रिव्हियस इयर लास्ट वीक द प्रिव्हियस वीक नेक्स्ट द फॉलोइंग लास्ट इव्हिनिंग द प्रिव्हियस इव्हिनिंग नेक्स्ट वीक द फॉलोइंग वीक. हे झाले काही जे काही विशेषण किंवा जे क्रिया विशेषण सम ऑफ द ऍडवर्ब्स ऑफ प्लेसेस ऍडवर्ब्स ऑफ टाइम त्याच्यामध्ये होणारे बदल आहेत. लास्ट नाईट द प्रिव्हियस नाईट नाऊ देन ॲगो बिफोर दज सो कम गो. कमचा बदल गो होताना मात्र आपल्याला त्या वाक्याचा विचार करावा लागणार आहे. तर मित्रांनो ह्या संपूर्ण बदलाशिवाय किंवा ह्या संपूर्ण नोट्सशिवाय हा आपला टॉपिक परिपूर्ण नाही.
त्यामुळे हे बदल तुम्हाला लिहून समजावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि मग आता या तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे की हा टॉपिक पूर्ण समजून घेण्यासाठी मी आता इथून पुढे जे काही व्हिडिओज तुमच्यासाठी टाकणार आहे त्या संपूर्ण व्हिडिओची मालिका तुम्हाला पाहावी लागणार आहे। आणि ह्या बदलावर आधारित मी तुम्हाला काही विधानार्थी वाक्यांचं, सो आय एम गोइंग टू गिव्ह सम सेंटेन्सेस यू फॉर अ प्रॅक्टिस ऑफ अ इनडायरेक्ट स्पीच ऑफ अ स्टेटमेंट, सो यू कॅन ट्राय अँड सेंड मी ऑन माय व्हॉट्सॲप नंबर। हेअर इज माय व्हॉट्सॲप नंबर, सो यू कॅन ट्राय दीज आन्सर्स अँड इफ यू हॅव सम प्रॉब्लम्स यू कॅन टेल मी। की तुमच्यासाठी काही प्रॅक्टिससाठी मी हे उदाहरणं दिलेले आहे, हे उदाहरणं तुम्ही त्याची प्रॅक्टिस घरच्या घरी करू शकता आणि तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता। या ठिकाणी माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेला आहे आणि मग ते सेंटेन्स तुम्ही तुमचा व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता। पहिलं सेंटेन्स पहा, ही सेड टू मी वी शाल ब्रिंग सम न्यू बुक्स। नंबर टू, सी सेड टू गणेश आय डोंट वॉन्ट एनीथिंग टू इट। नंबर थ्री, सीताराम सेड टू नथू आय शाल कीप लुकआउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट्स यू। नंबर थ्री, ही सेड टू अ वुमन आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर अ वर्क। नंबर फाइव, He can start from next month, said Sitaram. Mary Kom said, I was pretty confident about myself. Number 7, Ramlal said, inverted commas, I can never show my face in the village. Number 8, his wife said, I will tell you what to do. Number 9, the teacher said you must send your daughter to school. And the last sentence, he said I have never thought about that. So these are some examples only for your practice, so you can try at your home and you can send the right answers to me on my WhatsApp number as I display here. So friends, thank you for watching my videos. If you are new to my channel, so I request you again to subscribe my channel. If you like the video, don't forget to share the videos to your other friends. So and don't forget to watch the series of these videos. So we are going to do some practice in our next part. So till then, goodbye.